गोकुळ दूध संघानं गाय दूध खरेदी दरात 2 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरीचे दर 188 रुपये किलो असताना गायीच्या दुधात तोटा होतोच कसा, असा सवाल कुंभी कारखान्याचे संचालक निवास वातकरी यांनी उपस्थित केलाय. गोकुळ दूध संघानं शासनानं अनुदान बंद केल्याचं कारण पुढं करून शेतकऱ्यांना लुबाडणं थांबवावं, अन्यथा जनावरांसह गोकुळच्या दारात येऊ, असा इशारा वातकर यांनी दिलाय. गोकुळनं गायीच्या दुधाच्या खरेदी दरात 2 रुपयांची वाढ केली. त्यावेळी दूध पावडरचे दर प्रति किलो 130 रुपये होते. दरम्यान शासनानं गायीच्या दुधासाठी अनुदान जाहीर केल्यानंतर 5 महिन्यातच दूध पावडरच्या दरात प्रति किलो 58 रुपयांची वाढ झाली. सध्या बटरच्या दरात सुद्धा वाढ होतीये. गायीच्या दुधाचा विक्री दर प्रति लिटर आज 44 रुपये आहे. असं असताना गायीच्या दुधामुळे संघाला तोटा होतोच कसा, असा सवाल कुंभी कारखान्याचे संचालक निवास वातकर यांनी उपस्थित केलाय. गायीच्या दुधाला 2 रुपये ज्यादा दर देण्यामुळे संघाला तोटा होत असेल तर संचालकांनी अगोदर गाड्यांसह अन्य कारणांवर होणारी उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी वातकर यांनी केली आहे. गोकुळनं गायीच्या दुधाच्या खरेदी दरातील कपात रद्द करावी, अन्यथा जनावरांसह संघावर मोर्चा काढू, असा इशारा वातकर यांनी दिलाय. जे चालवलंय 2 रुपये दूध दर कमी करायचा, ह्यो शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतलेल्यातलाच प्रकार आहे. आणि असं जर का करत असेल, जर दूध संघ जर 2 रुपये दर वाढवून देत नसेल, तर आम्ही जनावरांसह गोकुळच्या दारात येऊ. यावेळी कुंभी बँकेचे माजी संचालक जनार्दन खाडे, उपसरपंच सरदार खाडे, ग्रामपंचायत सदस्य सुशांत नाळे, आनंदा इंगळे, अनिल घराळ, तानाजी वातकर आदी उपस्थित होते.